की या राजमार्गावरून इथपर्यंत आल्याच्या नंतर या पायरीपर्यंत फक्त मारा झाला, या पायरीपर्यंत इथे आल्याच्या नंतर इतका मोठा परिणाम झाला ना की या पायरीच्या आधीच काही अंतरावर तो एक क्षण डोळ्यासमोर असा तयार झाला की आई जिजाऊ शिवबाकडे बघत होत्या आणि त्यांच्या मनामध्ये असं भरून आलं, इतका आनंद होता की शहाजीराजांचं स्वप्न पूर्ण केलं होतं शिवबाबाने, माझं स्वप्न पूर्ण केलं होतं, अख्ख्या रयतेचं स्वप्न पूर्ण केलं होतं. ह्या आनंदामध्ये आई जिजाऊ चेहऱ्यावरती हसू घेऊन होत्या. त्या वयात सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू सगळ्या जगाला दिसत होतं. पण त्या क्षणाला जिजाऊंचं लक्ष गेलं की शिवबा येत आहेत खरे एवढ्या थाटामटात एवढ्या मिरवणुकीमध्ये, पण महाराजांच्या डोळ्यात पाणी होतं. हे फार कमी लोकांना दिसलं, पण ते पहिल्यांदा आईच्या नजरेत आलं. 6 जून 1674 महाराजांनी 11 दिवस राज्याभिषेकाच्या आधी एक व्रत केलं होतं. या व्रताबद्दल जाणून घ्या, म्हणजे सांगणं थोडक्यात खूप गरजेचं आहे. पण पहिल्या पायरीवर जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा त्यांना आठवलं की पुरंदरच्या लढाईमध्ये, तुम्हाला फार कमी लोकांना माहिती असेल की स्वराज्यामध्ये असे दोन मावळे असे झाले, फक्त आपल्याला इतिहास माहित नाही. शत्रूंनी शत्रू मुंडकं कापलं होतं, मुरारबाजी देशपांड्यांचं शिर कापून जमिनीवर टाकलं होतं, तरी त्याच्या धडावरती दोन तलवारी लढत होत्या. सगळ्यांनी घरामध्ये किंवा चित्रामध्ये राजाभिषेकाचा फोटो पाहिला असेल, एवढा मोठा आडवा आजपर्यंत, किंवा राजाभिषेक सोहळ्याचे व्हिडिओ फोटो रील्स पाहिले असेल ना सगळ्यांनी रायगडाचे. पण खरोखर राजाभिषेक काय होता हे तुम्हाला आज खूप म्हणजे नशिबाची संधी आपल्याला की रायगडावर येऊन त्या सिंहासनाच्या समोर उभं राहून राजाभिषेक काय होता हे ऐकलं खरोखर. कारण याच्याबद्दल ऐतिहासिक पुरावे फार कमी ठिकाणी आहेत आणि यातला सगळ्यात मोठा संदर्भ ग्रंथ आहे राजाभिषेक शक, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला ज्या गागाभटांनी केला त्यांनी जो ग्रंथ लिहिला होता त्यावेळेलाच, तो आज एक मुख्य पुरावा म्हणून आपल्याकडे राज्याभिषेकाचा मानला जातो की ज्याच्यामध्ये सगळ्या विधी काय घडलं होतं हे सगळं त्यात दिलेलं आहे. तत्पूर्वी समोरची एक दगड आहे, बघा दिसला सगळ्यांना दगड, चौतऱ्यात बघा दगड आहे. आता एवढी मोठी सदर आहे राजदरबार, संपूर्ण सपाट केलेली आहे, पण तरी पण तिथेच तो एक दगड ठेवलाय. तो काढू शकत होते ना, तो काय करत होते, काढू शकत होते की नाही. हा सुद्धा डोंगर फोडलेला आहे, जर नीट पाहिलात ना त्या नगरखानाच्या त्या कोपऱ्यावरती बघा डोंगर आहे, तो डोंगर फोडलेला आहे, दिसतं काय कातळ, त्या प्रकारचा हा खडक होता, उंच टेप होता, तो फोडून हे मैदान तयार केलेलं आहे आणि इथं राजदरबार बनवलेला आहे. मग तो दगड काढणं कठीण होतं का त्यांना, त्याचं कारण आहे लक्षात ठेवा. तुम्ही कधी एखाद्या दगडाच्या खाणीत गेलेत, क्रेशर क्रेशन काय बोलतात त्याला क्रशर मध्ये, तिथे बघा ज्यावेळेला फोडलं जातं सुरुंग लावून किंवा जर जेसीबीने क्रेनने कशाने पण, ते एक छोटासा मधी असं एक बेस पॉईंट ठेवला जातो, एक मधी जागा असते, त्याच्यावरून कळतं की तुम्ही किती डोंगर फोडलाय किती खोदलंय हे त्या एका छोट्याशा पिलर वरून कळतं. लक्षात येतं काय बोलते मी, तुम्ही एखाद्या जमिनीचं खोदकाम करताना एखादी जागा अशी ठेवतात की त्याच्यावरून कळतं की आपण किती उंचीचं खोदकाम सगळ्यात टॉपला केलंय. तसं या रायगडाचं सगळ्यात टॉपचं जे बांधकाम होतं, जे डोंगर होता, तो टॉपचा बेस आहे, त्याचा तुकडा आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या, या लेवलला अख्खा डोंगराचा रायगडाचा बेस होता सगळ्यात टॉपचा, तो फोडून हे सदर बनवलं आणि त्याचा तुकडा ठेवला एक शेवटचा कळावा म्हणून, आणि त्याच ठिकाणी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झाला त्याच स्पॉटवरती. ते कसं ते सांगतो. आता पहिल्या राज्याभिषेक बद्दल ऐका. राजगडावरून रायगडावर आल्याच्यानंतर महाराजांचा राज्यकारभार चालू झाला आणि तिसऱ्या वर्षात राजगडावरून इथे आल्यानंतर तिसऱ्या वर्षात महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 या रायगडावरती झाला. आता राज्याभिषेक काय होता हे पहिल्यांदा समजून घ्या, कारण अधिकृत राज्य चालू करणं महाराजांना जास्त महत्वाचं होतं. सिंहासनावर बसून राज्य चालवणं आणि फक्त राज्य चालवणं काही सामूहिक लोकांना घेऊन हे वेगळं आहे. म्हणजे आजही बिना रजिस्टर असणाऱ्या बऱ्याच संस्था महाराष्ट्रात काम करतात एका विशिष्ट विचार घेऊन, पण अधिकृत रजिस्टर असणाऱ्या संस्था वेगळ्या असतात, जे वेगळ्या उद्देशाने सगळ्यांची मतं घेऊन चालतात, बरोबर की नाही, एका नियम पद्धतीने. तसं महाराजांनी राजगडावरून राज्य चालवलं, पण अधिकृत राज्य इथून चालवायला सुरुवात केली आणि ती गरज होती त्यावेळेला. कारण 450 वर्षाचा जर पाठचा विचार केला 12व्या शतकापासून तर या हिंदवी स्वराज्यामध्ये या देवगिरीचं यादवांचं राज्य संपल्यानंतर एकही राजा या महाराष्ट्राच्या मातीत झाला नाही एकही, आणि 400 वर्ष ही भूमी शत्रूच्या ताब्यात होती 400 वर्ष. 1630 काळ उघडला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत, तो काळ उजळायला लागला की ज्यावेळेला या मुलीला असा एक पुत्र मिळाला ज्यातून हिंदवी स्वराज्याचं कुठेतरी बी पेरलं गेलं पुढे आलं, आणि तो काळ नंतरच्या काळात या छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायगडावर संपूर्ण रयतेला दिला आणि तो काळ होता 6 जून 1674. 6 जून 1674 महाराजांनी 11 दिवस राज्याभिषेकाच्या आधी एक व्रत केलं होतं. या व्रताबद्दल जाणून घ्या, म्हणजे सांगणं थोडक्यात खूप गरजेचं आहे. व्रत असं होतं की महाराजांनी 11 दिवस असं व्रत केलं की एका दिवसामध्ये फक्त एक वेळेला अन्न खायचं,
एकाच वस्त्रावर झोपायचं आणि एकाच वस्त्रावर राहायचं हे 11 दिवस केलं. याचं कारण होतं की आपल्या रयतेमधल्या प्रत्येक माणसाला एक भर एका वेळेचं तरी पोटभर अन्न मिळालं पाहिजे हे त्या राजाला कळावं म्हणून एक वेळचं अन्न खाल्लं. प्रत्येक रयतेतल्या माणसाला झोपण्यासाठी अंगभर का नसू दे पण सतरंजी किंवा जे असेल कापड वस्त्र असेल ते मिळावं म्हणून स्वतः त्याच्यावरती झोपून पाहिलं. अंगावरती एक वस्त्र घातलं कारण माझ्या रयतेत राहणारा गरीब शेतकरी असेल की प्रत्येक स्त्री असेल हिच्या अंगावर तिचं स्वतःची सुरक्षा करणे एवढं तरी कापड वस्त्र हे हक्काचं मिळायला असायला हवं हे जाणून घेण्यासाठी राजाने एका वस्त्रामध्ये 11 दिवस काढले आणि हे व्रत होतं राज्याभिषेकासाठी. आणि हे झाल्यानंतर 12व्या दिवशी त्यांची तुळा झाली. तुळा म्हणजे काय? तराजूमध्ये एका साईडला महाराजांचं वजन आणि एका बाजूला सुवर्ण होऊन वेगवेगळ्या प्रकारचे साखर खडी साखर म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपण बोलतो ना की जे सत्यनारायण पूजेमध्ये जे जे वस्तू वापरल्या जातात अशा सगळ्या पवित्र वस्तू या सगळ्या एका तराजूमध्ये आणि त्या सगळ्या वस्तू दान केल्या गेल्या. महाराजांच्या वजनाएवढ्या काय केल्या? वस्तू दान केल्या गेल्या. तेव्हा त्या वजनावरून एक कळलं एक अंदाज असा लिहिलेला आहे की महाराजांचं वजन साधारण 70-72-74 किलो असावं हे त्याच्यावरून कळलंय आपल्याला आजपर्यंत. आता कुणालाही माहित नव्हतं महाराजांचं वजन किती आहे कारण सुवर्ण तुल्याचं वजन जे होतं सुवर्ण होऊन 1.2 ग्रॅमचं होतं बरोबर आहे. त्याच्यावरून किती सुवर्ण हुद्रा त्याच्यामध्ये टाकले आहेत किती साखर किलो टाकलेली आहे याचा एक अंदाज सगळ्यांना आला आणि मग कळलं की महाराजांचं एवढं एवढं वजन आहे अंदाजे फिक्स. तर असं घडल्याच्या नंतर 3रा दिवस म्हणजे 13वा दिवस उजळला. 13व्या दिवशी महाराजांची मुंज झाली. या ठिकाणी काय झाल्या? मुंज. राजाला जेव्हा राज्याभिषेक करायचा असतो तेव्हा हिंदू धर्मातल्या पहिल्या सगळ्या प्रथा पूर्ण कराव्या लागतात आणि आपला धर्म हे सांगतो की आपल्या नाडीवरती शेंडी असावी लागते आणि तो धर्म महाराजांनी पहिला केला. त्यांच्या मुंज झाल्या. मुंज झाल्याच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांची पण मुंज झाली कारण ते बोलतात ना छत्रपती शिवाजी महाराजांनंतर पुढचे वारस होते म्हणजे ज्याला राजकुमार बोलतात असे राजे होते त्यांना मान होता पट्टराजाचा दुसरा. आणि मग त्यांचीही मुंज झाली. राजारामांची पण मुंज झाली. आणि हे सगळं झाल्यानंतर 14व्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाठीमागे जो राहता वाडा आहे. आता इथून पुढे सगळ्या गोष्टी नीट कनेक्टिंग सगळ्या लक्षात घ्या की महाराज त्या दिवशी त्यांच्या हातामध्ये असणारे त्यांचे जे काय अलंकार असतील मोत्याच्या माळा कवड्याच्या माळा त्यांचा जो काय पेशाख असतील जिरे टोप त्यांचा जो काय बनवलेला पोशाख होता हा सगळा घातला पूर्णपणे त्यांनी तो परिधान केला. आणि महाराज याला 2 दरवाजे बघा सदरेला. एक हिते दरवाजा आहे. महाराज इथून यायचे दरबार भरल्यानंतर तिकडून निघून तो तिथून कधीच जात नाही. सुरक्षा म्हणजे तिकडून आज परत निघून जायचे. तसं इथून आतमध्ये आले इथे बसलेल्या सगळ्या लोकांना त्यांनी जे काय होत्या गाठी भेटी घेतल्या आणि महाराज समोर त्या ह्याच्याकडे गेले नगारखान्याकडे. नगारखान्याकडे गेल्याच्या नंतर समोर एक मस्तपैकी घोडा सजवलेला होता खूप सुंदरपणे सजवलेला आणि त्या घोड्यावर महाराजांना बसवलं गेलं आणि ती घोड्याची जी काय मिरवणूक होती ती होळीच्या माळापर्यंत गेली. कुठपर्यंत गेली? होळीच्या माळापर्यंत. आणि होळीच्या माळावर गेल्यावर जो हत्ती लहानाचा मोठा रायगडावर केला होता त्या हत्तीला सजवून मोठी मेघडंबर बनवली होती मोठी मिरवणूक करण्यासाठी कारण राजाचा राज्याभिषेक मिरवणूक तर व्हायलाच पाहिजे. आणि मग ती मिरवणूक करण्यासाठी त्या सिंहासनाच्या त्या हत्तीवरती बसवलं आणि महाराजांना ज्या महाजनपेठेतून आपण गेलो बाजारपेठेतून तिथून तो हत्ती चालत चालत सगळी मिरवणूक ढोल ताशे नगारे वाजत जगदीश्वराच्या दर्शनाला गेले आणि मग तो हिरोजींचा प्रसंग घडला. आणि तिथून तो प्रसंग झाल्यावर महाराज परत रिटर्न आले शिरकाईचं दर्शन घेतलं आणि या नगारखान्यासमोर येऊन उतरले. नगारसमोरसमोर परत हत्ती आला. आता हत्ती तिथे आल्यानंतर महाराज खाली उतरले. आता तिथून सदरेमध्ये चालत यायचंय. शेवटचा टप्पा आहे राजदरबाराचा म्हणजे शेवटच्या टप्प्याला आलोय आपण. आता राज्याभिषेकाच्या महाराज तिथे उतरल्याच्या नंतर त्यांच्या पाठीमागे अष्टप्रधानांचे लोक मोठे मोठे सरदार सुभेदार राजे दुसरे असे सगळे पाठीमागे होते. पण तिथून जेव्हा नजर टाकली महाराजांनी तेव्हा सदरेवरती एकूण त्या सिंहासनाच्या बाजूला आई जिजाऊ बसलेल्या होत्या कारण आई जिजाऊ वयस्कर होत्या त्या पाचाडमध्ये राहायच्या. त्यांना आधीच काही 15 दिवस आधी वर आणून ठेवलं होतं. मग त्यांना एका खुर्चीवर बसवलेलं. महाराजांच्या 4 राण्या एका बाजूला उभ्या होत्या. दुसरे जे महाराजांचे सर नोबत असतील किंवा बाकीचे जे किल्लेदार होतील हे सगळे बाजूला उभे होते. असं पूर्ण वरचं सभामंडळ भरलेलं होतं. फक्त एकच जागा खाली होती सिंहासनाची. बरोबर की नाही? आणि तिथे महाराज आल्याच्या नंतर चालत चालत येत होते. जसं आपल्याला माहिती की एखादा VIP व्यक्ती जेव्हा येते तेव्हा ते व्यक्ती पुढे आणि बाकी सगळे मागे तशाच प्रकारे एकदम चालत चालत महाराज इथपर्यंत आले. आणि तुम्ही विचार नाही करणार की आपण आज जी पायधुळी तुडवली ही खूप पवित्र आहे अभ्यास करण्यासारखी की या राजमार्गावरून इथपर्यंत आल्याच्या नंतर या पायरीपर्यंत फक्त महाराज आला. या पायरीपर्यंत इथे आल्याच्या नंतर इतका मोठा परिणाम झाला ना की या पायरीच्या आधीच काही अंतरावर तो एक क्षण डोळ्यासमोर असा तयार झाला की आई जिजाऊ शिवबाकडे बघत होत्या.
आणि त्यांच्या मनामध्ये असं भरून आलं, इतका आनंद होता की शहाजीराजांचं स्वप्न पूर्ण केलं होतं शिवबाबाने, माझं स्वप्न पूर्ण केलं होतं, अख्ख्या रयतेचं स्वप्न पूर्ण केलं होतं. ह्या आनंदामध्ये आई जिजाऊ चेहऱ्यावरती हसू घेऊन होत्या. त्या वयात सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू सगळ्या जगाला दिसत होतं. पण त्या क्षणाला जिजाऊंचं लक्ष गेलं की शिवबा येत आहेत खरे एवढ्या थाटामटात एवढ्या मिरवणुकीमध्ये, पण महाराजांच्या डोळ्यात पाणी होतं. हे फार कमी लोकांना दिसलं, पण ते पहिल्यांदा आईच्या नजरेत आलं. हे अभ्यासण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला राजाभिषेक कळतो, आपण राजाभिषेकांना गाणी लावून नाचतो, पण महाराजांच्या त्या क्षणाला काय घडलं होतं कुणाला माहितीये का? महाराज रडत होते, डोळ्यातून पाणी काढत होते, समोर जसं जसं एक एक पाऊल टाकत होते ना या सदरेकडे येण्यासाठी, रडत होते, डोळ्यातून पाणी पडत होतं, अख्खे डोळे भरले होते महाराजांचे. कारण त्यांना आठवत होतं रायगडावरची 27 वर्ष आणि या रायगडावर झालेली 2 वर्ष अशी एकूण 29 वर्ष घडली हे स्वराज्य, हे हिंदवी स्वराज्य, हे 32 मन सोन्याचं घडवण्यासाठी. आणि हे सहजपणे नाही घडलं याच्यासाठी कितीतरी स्त्रियांनी आपले कुंकू पुसले होते, लक्षात ठेवा. कितीतरी आईंनी आपली मुलं गमावली होती, कितीतरी बहिणींनी आपला भाऊ गमावला होता, कितीतरी घराण्याच्या घराणं नष्ट झाली होती, कितीतरी लोकांचे तुकडे तुकडे झाले होते स्वराज्यात. आणि या सगळ्या रक्ताच्या तुकड्याच्या अभिषेकानंतर हे सिंहासन घडलं होतं. ते निस्तं सोन्याने लखलखत होतं हिऱ्यांनी, ते महाराजांना दिसत नव्हतं. महाराजांना ते आक्रोश दिसत होता की माझे मावळे, माझे सरदार हे ओरडतायत. त्यांच्या कंठातला आवाज त्यांना त्या दिवशी ऐकू येत होता. आणि मग त्यांना एक गोष्ट आठवली की राजगडावर लग्नाचं आमंत्रण घेऊन आलेला, रायबाचं आमंत्रण, निमंत्रण, तांदळाचं हे घेऊन आल्याच्या नंतर त्या दरबारामध्ये नंतर कळलं की काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आहे. मला सांगा म्हणे काय आहे, मला कोणी सांगत का नाही असं तानाजींनी सांगितल्यानंतर कोणीतरी सांगितलं की कोंढाणा किल्ला स्वराज्यात आणणं खूप गरजेचं आहे आणि महाराज स्वतः लढायला निघालेत. तानाजींनी शब्द दिला की मालकानी लढायला जावं मी असताना, आपल्या राजांनी लढावं आम्ही जिवंत असताना. म्हणे हे सगळं तांदळाचं निमंत्रण जमिनीवर तसंच टाकलं. सगळ्या पाहुण्यांना माहिती निमंत्रण दिलेले होते, सगळ्या सगेसवऱ्यांना निमंत्रण दिले होते. घर अख्खं घर सजवलेलं होतं, अख्खं घर उमरड गावात सजवलेलं होतं, लग्नाची सगळी तयारी झाली होती. पण तांदळाचं निमंत्रण खाली पडलं आणि तानाजीने एकच शब्द सांगितला, लग्न बाजूला, आधी लग्न माझ्या कोंड्याचं, मग माझ्या रायबाचं मी लावीन, राजा ह्या स्वारीवर मीच जाणार असं हट्टांनी सांगून राजगडावर शेवटचा घास खाल्ला होता अन्नाचा त्या माणसाने. त्याच्याबद्दल एकच सांगितलं जातं, जो गेला तो आला नाही, जो गेला तो कधी आला नाही. असं तानाजी मालुसरे जो राजगडावरून कोंढाण्याच्या स्वारीला गेले ते पुन्हा मागे आले नाहीत. लहानपणापासून सतत सोबत असणारा सवंगडी, कुठल्या युद्धामध्ये सोबत नव्हता असा सवंगडी, मैत्री काय असते हे सांगणारा सवंगडी होता. आणि तो क्षणात एका किल्ल्यासाठी महाराजांनी गमावला, तो क्षण महाराजांना आठवला की आज हे सिंहासन बघायला माझा तान्या नाही. कोण नाही, माझा तान्या जिवंत नाहीये. त्याचं हे सगळ्यांचं स्वप्न होतं की आपलं राज्य तयार व्हावं. त्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलं, या रयतेसाठी केलं, या सिंहासनासाठी केलं. आज तो तान्या जिवंत नाहीये. बघायला बहिरजी नाईक महाराजांचा तिसरा डोळा होता, त्या दिवशी सदरेमध्ये बसलेला होता वेषांतर करून. पण एवढ्या सगळ्या लोकांचे महाराजांनी सत्कार केले, सन्मान केले, सगळ्यांना वेगवेगळी वस्त्र दिली, शस्त्र दिली, सगळ्यांचे सन्मान केले, पण त्याचा सन्मान करू शकत नव्हते. कारण महाराजांना माहिती आहे त्याला जर समोर आणलं तर सगळ्यांना कळेल की हा बहिरजी नाईक. सगळं असून सुद्धा महाराजांना ते करता येत नव्हतं, कारण महाराजांच्या प्रत्येक लढाईत सगळ्यात मोठा वाटा त्या व्यक्तीचा होता. महाराजांना किती वाईट वाटत असेल की मला त्याला काहीतरी द्यायचं आहे पण मी देऊ शकत नाही. जो एक काळ या जावळीच्या लढाईमध्ये आपल्याच विरुद्ध लढत होता, असे 2 हात महाराजांना मजबूत मिळाले, ते म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी देशपांडे. आणि तोच काळ नंतर महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि रयतेसाठी शेवटच्या तुकड्याच्या शरीराच्या तुकड्यापर्यंत त्या पावनखिंडीमध्ये, त्या घोडखिंडीमध्ये शरीराचा तुकडाचा लचका जमिनीवर पडेपर्यंत स्वराज्यासाठी लढला साशे माळून. ते बाजीप्रभू देशपांडे हे सिंहासन बघायला शिल्लक नव्हते. महाराजांना वाईट वाटत होतं. हे सगळं त्यांनी याच्यासाठी केलं होतं हे महाराजांना दिसत होतं. पण पहिल्या पायरीवर जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा त्यांना आठवलं की पुरंदरच्या लढाईमध्ये, तुम्हाला फार कमी लोकांना माहिती असेल की स्वराज्यामध्ये असे 2 मावळे झाले, 2 मावळे असे झाले, फक्त आपल्याला इतिहास माहित नाही. शत्रूंनी शत्रू मुंडकं कापलं होतं, मुरारबाजी देशपांडेंचं शिर कापून जमिनीवर टाकलं होतं, तरी त्याच्या धडावरती 2 तलवारी लढत होत्या. बघा अंगात काटा येतो नुसतं ऐकलं की ज्याचं धड नव्हतं तो सुद्धा लढत होता असा मुंडकं नसताना. असे मुरारबाजी देशपांडे आज ते सिंहासन बघायला नाहीये.
माझा मुरारबाजी गेला पुरंदरच्या लढ्यात महाराजांनी मुरारबाजी गेल्याच्या नंतर महाराज घाबरले म्हणे माझा एवढा मोठा मर्द सारखा वाघासारखा माणूस गेला उद्या बाकीचे गेले तर काय करणार मी म्हणून महाराजांनी पुरंदरचा तह केला आणि 21 किल्ले द्यायला लागले. किल्ले गेलेले परत जिंकता येईल पण माणूस गेलेला परत नाही आणता येणार हे ओळखणारा राजा होता आपला. हे आपल्याला फक्त समजलं नाही का कारण माणसानी माणसाला माणूस जोडून महाराजांनी स्वराज्य घडवलं होतं. माणसाची किंमत होती राजाला म्हणून रयतेचा राजा होता असं म्हटलं जातं. आणि असं एक एक पायरी चढत असताना महाराजांना कळलं काय गमावलं एक एक गोष्ट मी काय गमावलं आणि मग हे सिंहासन घडवलं त्याच्यामुळे महाराजांना कसलाही आनंद नव्हता. महाराज रडत रडत आयुष्यामध्ये पहिल्यांदा जर एवढं मोठं महाराजांनी असुर गाळले असतील ना तर त्या राज्याभिषेकाच्या दिवशी रडत रडत महाराज सिंहासनावर बसले. त्या सिंहासनाला महाराजांनी मोजडी बाजूला ठेवून दर्शन केलं त्या सिंहासनावर डोकं टेकवलं आणि मग त्या सिंहासनावर बिन पाय लावता बसले. हे होतं राज्याभिषेक. हा होता राज्याभिषेक. आपल्या राजाने त्या सिंहासनाचा सुद्धा एवढा मान ठेवला होता की त्याला माहिती होतं नुसते ते चार चौरंग नाही आहेत ते आजही शरीरात शरीर नसलेले माझे मावळे आहेत जे रक्षण करतायत ते रत्न नाही आहेत चमकणारे हिरे जवारात मोती लावलेत माझे मावळे आहेत ते चकचकतायत आजही. हे त्या सिंहासनावर त्या राजाला दिसत होतं रत्न दिसत नव्हते कारण कितीतरी मोलाचे रत्न गमवले होते हो महाराजांनी. मुठभर लोकांना घेऊन स्वराज्य घडवलं होतं हे कळायला आपल्याला अख्खं आयुष्य झालं. ढिगभर नव्हतो आपण मुठभरच होतो पण मुठभर लोकांनी ढिगभर लोकांचा नायनाट केला होता हे सांगणारा राज्याभिषेक सोहळा होता. आणि असा राज्याभिषेक सोहळा या ठिकाणी घडला त्यावेळेला काय घडलं असेल काय नाही ते त्यांचं त्यांना माहिती या प्रत्येक दगडाला माहिती. आणि नंतर मग राज्याभिषेक झाल्यानंतर मग सगळ्या इथे सकाळी 3 वाजता किंवा शहराशहरांमध्ये DJ स्पीकर लाईट लावून पण खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सकाळी 3 वाजता ब्रह्ममुहूर्तावर चालू झाला होता. सकाळी 3 वाजता त्यावेळा मशाली होत्या फक्त काय होत्या मशालीवरती 3 वाजता राज्याभिषेक सुद्धा सकाळी 9 वाजता संपला. विचार करा काय राज्याभिषेक असेल. बरं त्या दिवशी 6 जून 1674 म्हणजे तारखेनुसार विचार केला तर जूनचा महिना पावसाळ्याचा भर पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या दिवशी पावसाला सुद्धा वाटलं की नको एवढी वर्ष या भूमीने हे स्वीकारलंय हे वाईट दुःख पेरलेलं सहन केलंय आता हा काळ नको थोडा वेळ आपण थांबलं तर काही फरक नाही पडत तो सुद्धा थांबला काळाला पण थांबावं लागलं. त्या दिवसापुरता लक्षात ठेवा असा आपला रयतेचा राजा या मातीमध्ये होऊन गेला आणि त्याचा शेवटचा श्वास याच सिंहासनाच्या पाठीमागे असणाऱ्या वाड्यामध्ये त्याने आयुष्यभर शेवटला ठेवला. जगदंब जगदंब बोलत आपला श्वास ठेवला. त्यांना विश्वास होता की जे आम्ही केलंय जे मी घडवलंय ते तुम्ही नाही आम्ही जपू हा विश्वास त्या राजाला होता म्हणून त्यांनी मोकळा श्वास घेऊन आपला देह या मातीमध्ये ठेवला. 20 वर्षांनी शरीर सोडून गेले पण तुम्हाला माहिती आहे महाराजांबद्दल महाराजांनी जे जगाने केलं ते महाराजांनी कधीच नाही केलं आणि जे महाराजांनी केलं ते जगाला कधी जमलंच नाही म्हणून अख्खं जग आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमानाचा मुजरा करतं हेच त्याचं कारण आहे लक्षात ठेवा. म्हणून आपल्याही मनात आदर असला पाहिजे आपल्या नवीन पिढीला आपण अभिमानाने सांगितलं पाहिजे आपला राजा कोण आहे छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत आपल्या पूर्वजांनी काय केलं हे सांगितलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे प्रत्येकाची. म्हणून साठी ही आजची अभ्यास मोहीम होती म्हणून मी जास्तीत जास्त जेवढा देण्याचा आहे तेवढा प्रयत्न केला असा हा राज्याभिषेक सोहळा. या सदरेमध्ये एक कारंजा होता दुसऱ्या ठिकाणी आपलं युद्ध चालू होतं तिथे आपण युद्ध हरलो आणि त्याच्यानंतर बऱ्याच अशा घटना घडल्या की ज्या बोलतात ना की कुठलंही विधी करत असताना तुम्ही बघा घरात एखादं चांगलं कार्य करत असेल तर आपण देवदेवसांचे सगळे नारळ पूजा ज्या पहिल्या करून घेतो का तर त्यांना कुठल्या तरी नाराजी होता का म्हणे किंवा काय चुकू नये देवाच्या गोष्टी. तसंच काहीतरी महाराजांना स्वतः वाटत होतं की एवढा मोठा सोहळा तर केलाय पण काहीतरी नक्कीच चुकलं असणार काहीतरी राहिलंच असणार आणि तसंच झालं म्हणून या गोष्टी घडायला लागल्या. आणि मग गोसावी स्वामींनी पुन्हा महाराजांच्या लक्षात आणून दिलं की तुम्हाला दुसरा राज्याभिषेक तांत्रिक करावा लागेल कारण या गोष्टी अशा घडतात आणि पुन्हा अजून पुढे घडू नये म्हणून परत महाराजांचा दुसरा राज्याभिषेक त्या दगडावरती झाला. जो मोठा सोहळा नाही झाला फक्त विधी झाल्या त्या सगळ्या तिथे झाल्या त्या दगडावर म्हणून तो दगड ऐतिहासिक आहे त्याचं महत्व आहे असं या सदरेत. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.